भगवान गडाच्या वादावरती महिला आणि बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे बॅकफूटवरती आल्यात। गडावरच्या दसरा मेळाव्यात भाषण करण्यावर ठाम असलेल्या पंकजांनी आता आपण सामान्य भाविक म्हणून दर्शन घेऊ असे जाहीर केले। गडाचे महंत नामदेव शास्त्री यांच्याशी झालेल्या वादानंतर खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने गडावर जमावबंदी लागू केली, त्यामुळे पंकजा मुंडेंना मोठा दणका मिळाल्याचं मानलं जातं। अखेर त्यांना गडाच्या खाली हेलिपॅडजवळ सभा घेण्याची परवानगी देण्यात आली। या घडामोडींवर पंकजा मुंडेंची बातचीत केली आमचे प्रतिनिधी लक्ष्मीकांत रुईकर यांनी। आपल्यासोबत दस्तुरखुद्द ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे आहेत, त्यांच्याकडूनच जाणून घेऊया ताई नेमकं काय उद्या काय होणार आहे सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष। काही नाही, उद्या मी जाणार आहे। जी परंपरा अनेक वर्ष होती मुंडे साहेबांनी मला घालून दिली, जाहीर भाषणात त्यांनी सांगितलं होतं की पंकजा तुला ही परंपरा चालवायची आहे, भक्तीची परंपरा, मी भगवान बाबांच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी जाणार आहे, मी ऑलरेडी जाहीर केलेलं आहे आणि मी उद्या तिथे भगवान बाबांच्या चरणी जाणार आहे। पण त्याचबरोबर मी मंत्रीनंतर अधिक जबाबदार नागरिक आहे। माझ्या जीवनातल्या 35 वर्षामध्ये मी कधी कोणाला दुखवलं नाही, कुठलेही नियम तोडले नाही, कुठलीही चुकीची गोष्ट केली नाही आणि त्याच अनुषंगाने मी कुठलीही चुकीची गोष्ट, कुठली नियमबाह्य गोष्ट न करता तिथे जाणार आहे। नाही पण एकंदरच जर का आपण पाहिलं तर साधारणपणे आपल्याविषयी आपली जी ऑडिओ क्लिप आली त्यानंतर हा सगळा मोठा वाद निर्माण झाला, पण आपल्याला असं वाटतं की हा वाद खरंच एवढा मोठा होता किंवा आहे? मुळात हा वादच नाही, मी गेल्या 10 महिन्यात एकही शब्द भगवान गडावर, भगवान गडाच्या गादीवर, महंतांवर बोललेले नव्हते। आपण हे कुठेतरी लक्षात घेण्याची गरज आहे। नकारात्मक गोष्टींकडे म्हणजे त्या पद्धतीने बघितलं तर आपल्याला नेगेटिव्ह सगळं दिसेल, पण मी संयम पाळून आता पण मीडियाला मी कधी गेलेली नाही या विषयावर। आज मी गेलेली आहे कारण उद्या दसऱ्याला मी तिथे जाणार आहे। लाखो लोकांचा आग्रह की मी तिथे यावं, तिथे येणाऱ्या भक्तांचा आग्रह मी तिथे यावं आणि तो माझाही आग्रह की माझी ते दर्शनाचा माझा तो अधिकार आहे। आपण दर्शनाच्या अधिकारावर महाराष्ट्राने एवढे मोठे मोठे आंदोलन केले असतात तर माझा तो अधिकार आहे आणि मी तिथे जाणार आहे। ह्याच्यामध्ये हा वादाचा विषयच येत नाही, कुणाचा वाद आहे, कोणाचा वाद आहे। वाद असला तर त्याला 2 बाजू असतात। मी आतापर्यंत काहीच बाजू म्हणलेली नाही किंवा विरोधातही बोललेली नाही, उलट मी संयमाने 10 महिने मौन पाळलेलं आहे कारण भगवानगड माझं पितृस्थान आहे। आपल्या पितृस्थानाविषयी चर्चा चव्हाट्यावर करणं हे माझ्या संस्कारात तसंच नाही। मी कधीही मीडियासमोर पितृस्थानाविषयी टिप्पणी देणार नाही आणि दिलेली नाही। पितृस्थानांनी काही बोललं तर त्याला उलटं उत्तर देणं हे सुद्धा आपल्या संस्कारात बसत नाही आणि मी ते पाळलेलं आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।